सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर सूडबुद्धीनं दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी कामगार संघटना कृती समितीनं केली आहे. दिनांक 13 जुलै रोजी सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी पात्रूट चौक ते गेंटाल चौकापर्यंत नवीन रस्ते बनवणं, दुरुस्त करणं, देखभाल करणं अशी कामं करत होते. या ठिकाणी डांबरी रस्त्याची निविदा काढून हा रस्ता बनवण्यासाठी महालिंगेश्वर कन्स्ट्रक्शन्स प्रोप्रायटर अंबादास शिंदे यांना वर्क ऑर्डर दिल्याप्रमाणे कामकाज सुरू असताना पात्रूट चौकातील काही लोकांनी चालू असलेलं कामकाज बंद पाडलं. कंत्राटदार आणि त्यांच्या मजुरांकडून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी वर्गणी द्या, अन्यथा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार केली जाईल अशी धमकी देऊन काम बंद पाडण्यात आलं. दरम्यान भूमापक रामकृष्ण सावरय्या कोमल्लू यांनी काम पुन्हा सुरू करण्यासाठी सांगत असताना या लोकांनी अश्लील शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. दरम्यान सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांची लेखी परवानगी घेऊन संबंधित लोकांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद दिल्यानंतर पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार करून गुन्हा दाखल करण्यात आला. वास्तविक पाहता महापालिकेचे अधिकारी तपन डंके हे घटनास्थळी आलेच नाहीत. त्यांच्यावर आणि रामकृष्ण कोमल्लू हे अनुसूचित जातीचे असताना सुद्धा त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली. अॅट्रॉसिटी रद्द करावी अशी मागणी सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली. याबाबत अधिक माहिती कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी दिली. वेगवेगळ्या पद्धतीची कारणं सांगून त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा सगळा सूडबुद्धीचा प्रकार आहे आणि हा सूडबुद्धीचा प्रकार असल्यामुळं आम्ही आता पोलीस आयुक्त साहेबांना सांगितलं की साहेब हे सगळं बोगस आहे आणि केवळ वर्गणी न दिल्यामुळं किंवा वर्गणी देण्यास त्यांचा संबंध नसताना त्यांना वर्गणी मागितली आणि ते देण्यास नकार दिल्यामुळं केवळ यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आलेली आहे. तेव्हा आमच्या कामगार कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांना पोलिसांच्याकडून चांगल्या प्रकारचं संरक्षण मिळावं. या प्रसंगी सरचिटणीस प्रदीप जोशी, सहचिटणीस बाबासाहेब क्षीरसागर, कार्यकारी सदस्य तेजस्विनी कासार, बाली मंडेपू यांची उपस्थिती होती.